अहमदनगर जिल्ह्यात लव जिहाद आणि धर्मांतर घडवण्याकरता मोठं रॅकेट कार्यरत असल्याचं घटनाक्रमावरून स्पष्ट होऊ लागलंय. ट्युशन आणि महाविद्यालयातील युवतींना लव जिहादसाठी टार्गेट केलं जात आहे. मुस्लिम मुलांसोबत फोटो काढून ते व्हायरल करण्याची भीती घालून निकाह करण्यासाठी दबाव टाकला जातोय. परिणामी युवतींच्या सुरक्षिततेसाठी सगळ्या प्रकरणांचा मुळापासून तपास करण्याची गरज निर्माण झालेली आहे. राहुरी तालुक्यातील उमरे गावात तणाव निर्माण झालाय. अल्पवयीन मुलींचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन धर्मांतरासाठी प्रवृत्त करणं आणि विनयभंगाची तक्रार नोंदवण्यात आली होती. परस्पर विरोधी 3 तक्रारी दाखल झाल्यानंतर प्रार्थना स्थळाजवळ दहशत निर्माण करणाऱ्या जवळपास 13 आरोपींना जेरबंद करण्यात आलं होतं. कोचिंग क्लास घेणाऱ्यांकडून हिंदू मुलींना धर्मांतरासाठी प्रवृत्त केलं जात होतं. 2 मुलींच्या तक्रारीवरनं शिक्षिकेसह 8 जणांवर गुन्हा दाखल झाला असून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या 28 तारखेला 2 मुलींच्या तक्रारीवरून 2 वेगवेगळे 354 आणि पोक्सो कायद्यांतर गुन्हे दाखल केलेले आहेत. सदर गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यामध्ये 3 पुरुष आरोपी आणि 1 महिला आरोपी असे एकूण 4 आरोपी अटक केलेले आहेत. ट्युशनमध्ये शेख या शिक्षिकेनं मुस्लिम मुलांशी ओळख करून त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यास सांगितलं होतं. तसंच मुस्लिम चालीरीतींचं पालन करा, टिकली लावू नका, बुरखा घालत जा असं शिक्षिका शेख वारंवार सांगत होती. ओळख करून दिलेल्या मुलांकडून लग्नासाठी दबाव टाकला जात होता. नकार दिल्यास मेसेज व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती. तो आवेज बोलला की तुला माझ्यासोबत पळून यावं लागेल, आमच्या ह्याच्यात आमची जात स्वीकारावं लागेल, तो बुरखा घालावं लागेल, तुमच्या जातीत जे काही आहे ते करायचं नाही, ते आमच्या ह्याच्यात चालत नाही, आमची जात स्वीकार करायची. तो असंही बोलला होता की मी एक नाही 10 मराठ्याच्या मुलींनी म्हणून. तो सलीम पठाण तो असं बोलला होता की आम्ही तुम्ही मराठ्याच्या 5 मुली आणि आम्ही तुम्हाला याच्यासाठी 5 लाख रुपये देऊ. राहुरी तालुक्यातील उमरे या 7,000 लोकसंख्येच्या गावात मुस्लिमांची सुमारे 25 घरं आहेत. एकोपा असणाऱ्या गावात सलीम पठाण आणि हिना पठाणचे वेगळेच धंदे सुरू होते. अहमदनगर जिल्ह्यामध्ये लव जिहादचा विळखा आणखी घट्ट होताना दिसतोय. राहुरी तालुक्यातील उमरे गावात दाखल झालेलं प्रकरण आता वेगळ्या वळणावरती जाताना दिसत असून यामध्ये अनेक मुलींना शिकवणीच्या माध्यमातून धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलंय. 3 गुन्हे दाखल झालेले आहेत, 4 आरोपी देखील अटक आहे. अजूनही अनेक आरोपी यामध्ये अटक होण्याची शक्यता आहे. पहिल्या प्रकरणातील आरोपीचं नाव निष्पन्न झाल्यानंतर त्यांनी अनेक मुलींची फसवणूक केल्याचं समोर आलंय. विधान परिषदेत आमदार प्रसाद लाड यांनी हा गंभीर मुद्दा उपस्थित केला होता. तर माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डिले यांनीही या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली. अल्पाईन मुलींचं गंभीर प्रकरण असल्यामुळे राज्यातील विशिष्ट महिलांवरती अत्याचार करणाऱ्या महानिदेशक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याकडनं याची चौकशी नेमली गेली आणि सभागृहामध्ये कायदा सुव्यवस्थेचा जेव्हा प्रश्न 260 घेतला गेलाय त्यामध्ये या विषयाला टाकून माननीय उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसमोर हा विषय मांडण्याची संधी देणार आहेत आणि हा गांभीर्याने घेतला असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. एक मुलीचा प्रश्न आपण सकाळी पाहिला का झाला, परंतु आज 2 मुलींनी परत इथं फिरत द्यायला दाखल केली. मला असं वाटतं याचं रॅकेट मोठ्या प्रमाणामध्ये मला असं वाटतं तयार झालं असेल आणि मग आता त्याचा सगळा तपास आणि त्याचा छडा लवकरात लवकर कशा पद्धतीने लागला पाहिजे आणि जे चुकीचा वगत असेल त्याला मात्र तिची सजा मिळण्याचं काम झालं पाहिजे. लव जिहादच्या मुद्द्याला बगल देण्याकरता प्रार्थना स्थळाची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला असा दावा हिंदुत्ववादी संघटनांनी केला. लव जिहादचा प्रकार असल्यामुळं पोलिसांनी त्याला डायव्हर्ट करण्यासाठी कुठंतरी मस्जिदमध्ये हल्ला झाला म्हणून असे हिंदुत्ववादी संघटनाच्या लोकांवरच गुन्हे दाखल केले. ज्या लोकांवर हे गुन्हे दाखल केले FIR दाखल होण्याच्या पूर्वीच त्या लोकांना अटक केलंय. राहुरीच्या आधी कोपरगाव तालुक्यात लव जिहादचा प्रकार उघड झाला होता. इंस्टाग्रामवर ओळख करून इंदूरच्या सयाम कुरेशी यानं तरुणीला जाळ्यात ओढलं होतं. बळजबरीनं तरुणीचं धर्मांतर करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. हिंदू तरुणींवरील अत्याचार उघड झाल्यानंतर कोपरगाव शहरात विराट हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्यामुळे कोपरगाव लव जिहाद प्रकरणातील मुख्य आरोपीसह मौलाना आणि इतरांना पोलिसांनी अटक केली आहे. तर राहता तालुक्यातील लोणीमध्ये शिक्षणासाठी आलेल्या तरुणीचा सलमान सय्यद या आरोपीने विनयभंग केला होता. माझ्यासोबत लग्नास नकार दिला आणि तुझ्याबरोबर जर दुसरा तरुण दिसला तर त्यालाही मारून टाकण्याची धमकी तिला देण्यात आली होती. मी त्याला खूप वेळा म्हणजे नकार दिला तरी पण तो ऐकायला तयार नव्हता.
नंतर त्याने तिथं माझा हात पण पकडला 3 वेळा आणि मला तो बोलत होता. मी त्याला नकार दिला तर तो मला म्हटला की तू जर कोणासोबत फिरताना दिसली कोणत्याही मुलासोबत तर मग मी त्याचा पण जीव घेईल आणि तुझा पण घेईल. संगमनेर तालुक्यात एका तरुणीवर दोघांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे 6 जूनला हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हिंदूंवरील हल्ले, वाढती गुन्हेगारी आणि लव्ह जिहाद थांबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. तर नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा हॉटस्पॉट झालाय. न्यूज 18 लोकमतनं अत्याचारांना वाचा फोडल्यानंतर शेकडो मुलींची सुटका झाली आहे, तर आरोपींवर डबल मोक्का लावून कारवाई करण्यात आली. लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्मांतर आणि देहविक्री केली जात असल्याचं स्पष्ट झालंय, त्यामुळे तरुणींच्या संरक्षणासाठी पोलिसांनी या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. एक छोटासा ब्रेक घेऊया, विशेष मध्ये काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.